हे पहा, मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. आणि आदिवासी आश्रमशाळेमध्ये जवळजवळ राज्यातून 12 लाख मुलं त्या ठिकाणी राहतात, शिक्षण घेतात आणि जेवण करतात. त्या शासकीय आदिवासी शासकीय विश्रामगृहामधली जी मुलं आहेत, ती मुलं आज त्यांना हे म्हणतात की तुमच्या अकाउंटमध्ये आम्ही 3,500 रुपये दर महिन्याला भरतो आणि तुम्ही तुमचे 2 टायमाचा नाश्ता 2 टायमाचं जेवण बाहेर करा. आजच्या महागाईमध्ये कसं शक्य आहे कुठलाही माणूस 3,500 रुपयामध्ये 2 टायमाचा नाश्ता 2 टायमाचं जेवण महिनाभर घेऊ शकत नाही. आणि मग अशा प्रसंगी त्या मुलांच्या अकाउंटला तुम्ही पैसे जमा करणार. कदाचित काही मुलं असे होतील की 3,500 रुपये एकदम बाहेर काढतील आणि नाही त्या गोष्टीला खर्च करतील, मग त्यांनी महिनाभर जेवायचं कसं? आणि मग अशा पद्धतीमध्ये हा धोकादायक निर्णय आहे. शासनाने आई म्हणून या मुलांचा सांभाळ करत असताना त्यांना 3,500 त्यांच्या अकाउंटमध्ये न भरता पारंपरिक पद्धतीने वसतिगृहामध्ये आदिवासी बांधवांच्या मुलांना हे जेवण मिळालंच पाहिजे. आणि मुलं हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा जो डेबिट हा जो आहे हा तात्काळ रद्द व्हायला पाहिजे. काल या बाबतीमध्ये या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे जे आदिवासी विद्यार्थी होते ते तिथून बाहेर पडले आणि त्यांनी मोर्चा घेऊन निघाले आणि तो मोर्चा सिन्नरजवळ आरवण झाला आणि त्या मोर्चातून त्यांच्या पोलीस बळाचा वापर करण्यात आला आणि तो बंद त्यांचा जो आज मोर्चा आहे तो थांबवला झाला. वास्तविक हे चुकीचं आहे. लोकशाही मार्गाची त्यांची लढाई आहे, ती लढाई त्यांना लढून दिली पाहिजे अशी भूमिका विधिमंडळाचा आमदार किल्ले शिवनेचा जुन्नरचा आमदार येणार त्यांनी माझी ठाम मागणी आहे की हा डीबीटी रद्द व्हायला पाहिजे. नाही नक्की ज्याच्यामुळे इमेज शासनाची ढागळते. पोलिसांनी जो पोलीस बळाचा वापर जो केलेला आहे आज विद्यार्थी दशेतली मुलं आणि आज त्या बाबतीमध्ये असलेल्या मीडियावर केलेला त्यांनी जो प्रहार आहे तो सुद्धा हा लोकशाहीला म्हणजे अतिशय निंदनीय आहे. मी या गोष्टीची या ठिकाणी निश्चितपणे या झालेल्या प्रकाराबद्दल मी या कालच्या पोलीस बळाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी निकाल करतो, निषेध करतो आणि अशा पद्धतीची भूमिका लोकशाहीमध्ये कोणीही करू नये अशी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो.